चकली म्हटलं की आपल्याला भाजणी आठवते. आज मी अगदी झटपट होणारी बटर चकली तुम्हाला दाखवणार आहे. अगदी साहित्य तुम्ही बघाल तर कमीत कमी साहित्यात अगदी भरपूर चकली आपली तयार होतात. मी त्यासाठी बटर चकलीसाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे स्वच्छ धुवून तांदूळ वाळवून नंतर त्याचं पीठ केलेलं आहे आणि हे कसं करायचं मी या अगोदर तुम्हाला दाखवलेलंच आहे. हे पीठ वजनी म्हणाल तर 175 ग्रॅम एवढं पीठ आहे. घरातला आपला रोजचा जो पेला असतो त्या पेलानेच म्हणजे फुलपात्रानेच मी एक पेला भरून मी हे तांदळाचं पीठ घेतलं. एकदम बारीक दळलेलं आहे आणि हे पीठ चाळूनच घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे मीठ घेतलंय. हे मीठ आपण चवीनुसार घ्यायचं. आता घरातलं मीठ वेगवेगळं असतं त्याच्यामुळे 1 टीस्पून बटर घेतलंय. इथे मी सॉल्टेड बटर वापरलंय. त्याच्यानंतर 1 टीस्पून जिरं घेतलंय आणि 1 टीस्पून कांद्याचं बी घेतलंय. हे अशा प्रकारे असतं दिसायला, म्हणजे थोडंफार तिळसारखंच दिसतं हे पहा असं काळ्या कलरचं. हे मी 1 टीस्पून घेतलंय. बटर चकलीमध्ये जो फ्लेवर म्हणजे जी चव आहे ती जिरे आणि कांद्याचं बी ह्या दोघांचीच असते. आता समजा तुमच्याकडे कांद्याचं बी नसलं तर तुम्ही काळे तीळ इथे वापरू शकता. आणि यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत, ज्या पेल्याने आपण पीठ मोजून घेणार तेवढंच आपल्याला पाणी वापरायचंय. आता इथे पाण्याचं प्रमाण मी बरोबर सांगितलंय तुम्हाला, पण कसं होतंय की आता तांदूळ समजा खूप जास्त जुने असले तर तुम्हाला पण माहिती आहे की पाणी आपल्याला जास्त लागतं. मग ते मळताना आपल्या लक्षात येईल, मग एखाद दुसरा चमचा आपण वाढून पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ मी काढून घेते आणि पाणी गरम करत ठेवते. हाच पेला भरून मी पाणी घेतलंय. हे आता हे पातेल्यात घालूया आपण. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. या पाण्यात मी आता घालते मीठ. मीठ मी आता हे 1/2 टीस्पून वापरलंय इथे. हे पाहता ह्या पाण्याला उकळी यायला लागली की आपण यात घालणार आहोत बटर. बटरचा स्वाद ना या चकलीला खूप छान लागतो. बटर पूर्ण पाण्यात वितळवून घ्यायचं. आता मी पाणी उकळलंय, बटर चांगलं वितळलंय त्याच्यात. आता मी गॅस बारीक करते आणि आपण हे जे तांदळाचं पीठ घेतलंय चाळून ते सगळं पीठ एका वेळेला टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही थोडं थोडं पीठ टाकलं ना आतमध्ये तर पिठामध्ये गुठळे होण्याची शक्यता असते, म्हणून एका वेळेला सगळं पीठ आपण घालायचंय पटकन. आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकही गुठळी या पिठात राहता नाही. तांदळाचं पीठ काय आपल्या घरात असतंच आणि बाकी साहित्य पण सगळं घरात उपलब्ध आहे. त्याच साहित्यात मी तुम्हाला थोडीशी वेगळी चवीची चकली दाखवते. या अगोदर आपण भाजणीची चकली पारंपरिक पद्धतीची पाहिलेलीच आहे. मूग डाळची चकली पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, ती पण खूप छान होतात. हे पाहता हे पीठ अशा प्रकारे मिक्स झालंय. आता आपण हे 10 मिनिटांसाठी यातच वाफवायला ठेवूया. जरा गॅस बंद करते मी इथे आणि पीठ आपण झाकून ठेवूया, म्हणजे त्याला चांगली वाफ येईल आणि थोडस कोमट पण होईल ते पीठ. हे आता झाकून ठेवते, 10 मिनिटांनंतर आपण पाहूया. चकली आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूया ते पीठातनं मस्त वाफ येते. हे पीठ थोडं कोमट असतानाच मळून घ्यायचंय, नाहीतर मग ते चांगलं मळलं जाणार नाही. आता आपण हे परातीत काढून मळून घेऊया. आता हे पीठ गरमच आहे अजून. हे पहा हाताला अजून गरम लागतंय. हाताला आपल्याला जमेल इतपत हे थोडंसं कोमट झालं की लगेचच मग आपण हे मळून घ्यायचं. आपण जो पेला घेतला होता त्याने पण असं घासून आपण मळू शकतो. जसं आपण उकडीच्या मोदकांसाठी पीठ मळतो ना तसं. हे असं थोडंसं घासून घेते मी. तुम्हाला जर वाटलं की खूपच जास्त घट्ट वाटतंय पीठ तर थोडंसं अगदी 2 चमचे पाणी घालून पीठ अगदी मऊसूत म्हणणार नाही, मीडियम असं मळून घ्या. आणि ही चकली करताना जर कोण सोबत नसेल तर खूप जास्त प्रमाणावर पीठ एकदम भिजवायचं नाहीतर पीठ घट्ट झालं ना तर मग आपल्याला चकली करायला म्हणजे चकली आपली तुटून जातील, चांगली होणार नाही, कडक होणार, मग गाळायला पण आपल्याला त्रास होतो. आता ही आपण मळून घेऊया. मग अजिबात गुठळी राहिली नाही त्याच्यात. आपण एकदम पीठ टाकल्यामुळे व्यवस्थित ते मिक्स झालं त्याच्यात. हातात असं जोर लावून मी हे मळून घेते.
पाण्याचं पण प्रमाण अगदी योग्य आहे. आपण जे पाणी घेतलं होतं 1 कप ते अगदी बरोबर झालं. हे पहा कसं मस्त पीठ झालंय. हे आधी आपण असं मळूया. आता या पिठात आपण घालूया जिरं आणि कांद्याचं बी. बघा आत्ताच कलर कसले मस्त दिसत आहेत दोघांचे पण. आणि हे आता ह्याच्यात घालून असं पीठ चांगलं मळूया, म्हणजे ह्याचे दोघांची जी चव आहे ना ती या पिठात उतरेल आणि दिसायला पण छान दिसणार, कारण हे पांढरं शुभ्र पीठ आहे त्यामुळे काळे ते कांद्याचे बी आणि जिरं दोन्ही पण खूप सुंदर दिसत आहे. ह्याच्यात पीठ अगदी मऊसूत म्हणजे छान एकदम मळून घ्यायचं, अजिबात गुठळी करायची नाही त्याच्यात. आता हा पिठाचा गोळा व्यवस्थित माझा मळून झालाय. ह्या पहा अगदी एकसारखा झालाय, कुठेही त्याला चीर पडलेली नाहीये. आता याच्यात मी थोडं बटर घालणार आहे. अगदी 1 टीस्पून पेक्षा पण कमी बटर घेतलंय मी. आणि ते आता ह्या सगळ्या पिठाला आपण चोळून घेऊया आणि पुन्हा हे असं व्यवस्थित मळून घेऊया. आता बटर लावून आपण हे व्यवस्थित मळून घेतलंय. आता ह्याच्यातला अर्धा गोळा आपण घेऊया आणि अर्धा पुन्हा झाकून ठेवायचा आहे. एक गोळा झाकूया आणि एका गोळाच्या करूया. मी एक दुसऱ्या बाजूला तेल तापत ठेवलंय चकली. आता मी इथे चकली बनवण्यासाठी हा पितळी साचा घेतलाय. माझ्याकडे हा आहे आणि याच्यासाठी मी ही चकलीची जी चकती असते ना ती त्याला लावणार आहे. ग्रीसिंग वगैरे करण्याची आवश्यकता नाही, हे असं लावून घ्यायचं. आणि इथे मी चकली जी आहे ती गाळण्यासाठी मी ऑडी इकोबेक पेपरचा वापर करणार आहे. हा नॉन स्टिकी आहे, ग्रीस प्रूफ आहे, इको फ्रेंडली आहे, रियुजेबल आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा देखील हा वापरू शकता आणि कोणत्याही प्रकारचं ग्रीसिंग ह्याला लागत नाही, त्याच्यामुळे चकली अगदी सहज आपली ऑडी इकोबेकवरनं सुटतात. आपण पेपर वगैरे वापरलं न्यूजपेपर तर काय होतं की त्याची जी शाई असते ती आपल्या पदार्थांना लागते आणि पोटात जाऊन हानिकारकच आहे ती, आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे हा इको फ्रेंडली ऑडी इकोबेक मी वापरते. आणि एक तुम्ही रोल घेतला तुमचा दिवाळीचा सगळा फराळ अगदी सोपा होईल करणं. आणि रोल खूप मोठा असल्यामुळे अगदी नंतर पण तुम्ही हा कुकिंग किंवा बेकिंगसाठी वापरू शकता. आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण काढून घेऊया अशा प्रकारे. आणि त्यांनी इथे छान असा कटर दिलेला आहे. हे पहा अशा प्रकारचं कटर दिलेलं आहे, त्याने आपल्याला हवा तेवढा पेपर आपण कट करून घ्यायचा. छोटे छोटे जर तुम्हाला पीस करायचे असतील त्याचे तर छोटे केले तरी देखील चालतील. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. बऱ्याच जणांनी विचारलं होतं तर तो तुम्ही अमेझॉनवरनं मागवू शकता. आता आपण हा जो कोळा बनवून घेतला होता तो या साच्यात घालूया. आपले हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाहीये, लगेचच याची चकली बनवायला घ्यायची, नाहीतर तांदळाचं पीठ जे आहे ते घट्ट होत जाणार आणि नंतर मग आपल्याला चकली बनवणं खूप अवघड होणार. समजा चकली तुटत आहेत हे करताना गाळताना असं वाटलं तर मग फक्त पीठ पुन्हा थोडस पाण्याचा हात लावून मळून घ्या. हे आता आपण बनवायला घेऊया. हे पहा त्याला काटाच बघा किती छान आलाय, तो असं गोल करून घ्यायचं आणि नंतर मग अशा प्रकारे गाळून घ्यायची. आता इथे तुम्हाला त्याची साईज जशी हवी असेल त्याप्रमाणे छोटं मोठं तुम्ही गाळू शकता. आणि ही टोकं जी आहेत दोन्ही ती लगेचच अशी जोडून घ्यायची. आणि ही बघा नॉनस्टिक असल्यामुळे अगदी सोपं आहे तुम्हाला ही चकली याच्यावरनं उचलणं. आणि अजिबात आपली जी चकली गाळायची जी ओळ आहे ती अजिबात आपली तुटत नाही आहे. हे बघा अगदी सहज ही चकली गाळली जात आहेत. Thank you.
आता तेल आपलं गरम झालंय, चकली पण आपली थोडीशी गाळून झाली आहे. आता ही आपण पहिली तळून घेऊया, नंतर आपण बाकीची करूया. हे पहा, ते अगदी सहज ही आपली चकली छान एकदम गाळून झाली आहेत. हे पहा, अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने त्याला काटे आले. अशा प्रकारे व्यवस्थित काटे आले म्हणजे आपलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट बनलेलं आहे. आता आपण ती तळायला घेऊया. आता इथे तेल मी चांगलं गरम करून घेतलंय. मंद गॅसवर तेल गरम करायचं. एक छोटा तुकडा आपण घालून बघूया तेल कितपत गरम झालंय ते. हे पहा, घातल्यानंतर लगेचच आपली चकली वर आली आहे, म्हणजे चकली म्हणजे तेल चांगलं तापलंय. आता तुम्ही जे तेल वापरत असाल रेग्युलर ते तेल इथे वापरू शकता. आता आपण याच्यात चकली सोडूया. एका वेळेला बसतील, खूप गच्च असं भरून घालायचं नाही. आता याच्यात बघा तीनच चकली बसणार आहेत. मी कमी तेल घेतलंय कारण आपण चकली कमी आता म्हणजे पीठ कमी मळणार आहे आता. आणि मीडियम गॅसवरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. मंद गॅसवर जर आपण चकली बनवायला गेलो ना तर चकली तेलकट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे चकली तळताना तेल आपलं चांगलं पाहिजे. आता याच्यातले बुडबुडे थोडेसे कमी होऊन चकली वर आली की मग आपण चकली पलटायची. तोपर्यंत चकलीला झारा लावायचा नाही. अशा प्रकारे ही आपण परतून घेऊया. आता यात तुम्हाला आवडत असेल तर थोडस पाव टीस्पून तुम्ही हिंग देखील पीठ मळताना घालू शकता त्याच्यात. दोन्ही बाजूने व्यवस्थित ही चकली आपण भाजून घ्यायची. तांदळाचं पीठ धुवून सुकवून नंतर केलेलं असलं ना की चकलीला रंग सुद्धा पांढरा शुभ्र येतो आणि चकली खमंग होतात, म्हणजे त्याला तांदळाचा जो एक वास असतो तो निघून जातो धुतल्याला. आता यातले बुडबुडे जे आहेत तेलाचे ते कमी झाल्यानंतर मग आपण चकली तेलातनं काढून घेऊया. इथे आपल्याला वाटलं की तेल खूप जास्त तापलंय तर मग थोडासा गॅस कमी करायचा. स्लो टू मीडियम एवढ्या याच्यावरच ही चकली तळून घ्यायची आहे. आता ही तेल तुम्हाला दिसेल तर हे तेल आता थंड झालंय, म्हणजे ते चकलीतनं बुडबुडे यायचे बंद झालेत. तर आता मग ही चकली आपली तळून तयार आहे. बघा कशी मस्त पांढरी शुभ्र एकदम चकली तयार झाली आहे ती. आणि आपण जे जिरं आणि कांद्याची बी घातली होती ती पण त्याच्यावर अगदी रेखीव दिसतीये. तेल त्याचं आत्ताच पूर्ण निथळून घ्यायचं, अजिबात ही चकली तेल पीत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे हे आपली ही चकली तयार झाली आहे. आता माझी सगळी चकली तळून झाली आहे, मस्त असा रंग आलाय त्यांना. आता आपण त्यांचं वजन पाहूया किती आहे ते. आणि ही एक कडबोळी बनवली आहे मी. आपली बरोबर 242 ग्रॅम एवढी ही चकली तयार झाली आहे. आपण फक्त एक पेला पीठ घेतलं होतं आणि त्यात ही जवळपास 1/4 किलो आपली चकली तयार झाली आहे. आणि अगदी मस्त अशी ही चकली आहे तुम्हाला दिसेल. हे पहा, कुरकुरीत आहेत एकदम आणि आतून पण अगदी पोकळ झाली आहेत. हे पहा, अशी मस्त झाली आहे ती. चवीला पण ही खूप छान लागतात आणि साहित्य तर अगदी थोडंसंच आपण वापरलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा.